हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा पूर्ण पुरुष पुरुषोत्तम पूर्णावतार आपल्या सर्व ऐहिक आणि पारलौकिक क्षितिजाना आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वात सामावणारा हा पूर्णावतार कृष्णस्तु भगवान स्वयं असं ज्याचं वर्णन प्रत्यक्ष भागवतानी आणि महाभारताने केलेलं आहे त्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सर्वार्थाने अलौकिक युगनायक तू युगंधरारे युगनायक तू युगंधरारे योगी मनमोहना नंदास पुत्र झाला नंदास पुत्र झाला नंदास पुत्र झाला नंदास पुत्र झाला भगवान श्रीकृष्णांचं हे चरित्र इतकं अद्भुत आहे की किती गावन सांगावं तेवढं थोडं आहे त्या बाललीलांनी सगळ्यांना मोहित करून टाकलेलं आहे भगवंतांचे सगळे मित्र त्या गोकुळामधले कुणी पेंद्या कुणी बोबड्या कुणी वाकड्या कुणी श्रीदामा कुणी सुदामा ही सगळी मंडळी भगवंतांच्या बरोबर त्या यमुनेच्या काठावर छान खेळत असत कुतना थमालने थमालने थमाल अपुल्या गाई कुतना थमालने थमालने थमाल अपुल्या गाई आम्ही घराशी जातो भाई आम्ही घराशी जातो भाई परत दे मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे या विठ्ठलाला साक्षी ठेवून एकमेकाच्या चरणावर एकमेकाला लोटांगण घालतात या नम्रतेला आणि सर्वत्र पांडुरंग रूप पाहणाऱ्याला जगाच्या इतिहासामध्ये अन्यत्र तुलना नाहीच खेळ मांडीला वाळवंटी घाई खेळ मांडीला बाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे त्या कृष्णानी अशा काही लीला करून ठेवलेल्या आहेत की आबाल वृद्धांना त्याची मोहिनी अनंत रूप धारण करून भगवंत एक एक पायरी अशी चढून गेले बघा कुंज कुंज उमलू नये गंधवायू नाचतो चांदण्यात शारदीय श्याम सूर नाद तो भर जरी ग पिताम्बर दिला फाडूना द्रौपदी सी बंधु शोभे नारायण राजसूय यज्ञाच्या वेळेला भीष्मानी भगवंतांचं वर्णन केले आणि भगवंतांच्या ठाई किती गुण आहे त्याचं वर्णन केले त्याने मोठं अलौकिक आहे भगवंतांच्या ठाई परोत्कर्ष झालेले कोणते सद्गुण आहेत त्याचं त्यांनी वर्णन केले त्यात त्यांनी एक गुण दिलेला आहे दक्षता सावधानता भगवान श्रीकृष्ण पराकोटीचे सावधान आहेत पराकोटीचे सोशिक आहेत गंमत अशी झाली की द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामास भगवंतांना एकदा भेटायला द्वारकेमध्ये गेला वरपांगी भाव एक होता अंतरंगामध्ये भगवंतांच्याकडून काहीतरी मागून घ्यायचं होतं काय मागावं त्यांनी
तो ज्या वेळेला द्वारकेमध्ये गेला भगवंतांनी स्वागत केलं आणि ते म्हणाले, अरे तू गुरुपुत्र आमचा गुरुबंधूच आहेस, ये स्वागत आहे तुझं. अश्वत्थामा 3 महिने द्वारकेमध्ये राहिला, भगवंतांची दिनचर्या पाहिली, भगवंतांची राजनीती पाहिली, भगवंतांचं समाजकारण पाहिलं, भगवंतांची संघटना पाहिली, भगवंत यादव कुळ सांभाळतात कसं तेही त्यांनी पाहिलं. ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार सर्व गणेश भक्तांना, शंकर अभ्यंकर मी, माझं सादर वंदन. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे या विश्वविख्यात संस्थेचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे. कोणालाही अभिमान वाटावी अशी अद्भुत घटना आहे. असं एखादं देवस्थान, अशी एखादी लोककल्याणकारी संस्था 125 वर्षे अखंड कार्यरत असावी हा खरोखर चमत्कार आहे. इथे भक्तीची गंगा तर वाहतेच, पण सर्वाधिक कौतुक या ट्रस्टचं या न्यासाचं असं आहे की यांनी सामाजिक बांधिलकी पाळलेली आहे. जनकल्याणाचे, समाजाच्या हिताचे अनंत उपक्रम ही संस्था, हा ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट राबत असतो याचा विशेष आनंद माझ्या मनामध्ये आहे. ज्याचं रोपटं स्वामी माधवनाथांनी पहिल्यांदा इथे दत्तमंदिराच्या रूपानं लावलं, त्याचा विस्तार इतका होत गेला की आज ही संस्था, हा न्यास जगद्विख्यात झालेला आहे. मग शिक्षणाचं क्षेत्र असो, पाण्याच्या व्यवस्थापनाचं क्षेत्र असो, अगदी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं क्षेत्र असो, समाजामधल्या गरजूंना काही मदत करायचं क्षेत्र असो, ज्यांनी आपले प्राण सीमारेषेवर अर्पण केले अशा सैनिकांचं कौतुक त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं असो, या सगळ्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आघाडीवर आहे. याचं कोणालाही कौतुक वाटेल आणि ऊर अभिमानानं भरून येईल. ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगत हो, सगळ्या विश्वामध्ये या संस्थेची ख्याती प्रतिपच्चंद्र एकेव वर्धिष्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि विरमतो. धन्यवाद.